नमस्कार मित्रांनो आज आपण बिबट्याबद्दल बोलणार आहोत बिबट्या आपल्या आसपास अनेक ठिकाणी फिरत असतो आणि तो, तो फिरत असताना आपल्याला दिसतो तर कधी संघर्ष होतो तर कधी संघर्ष होतो हा संघर्ष कमी करण्यासाठी तर मित्रांनो हा संघर्ष कमी करण्यासाठी व स्वरक्षणासाठी काही मुद्दे ध्यानात घेण्याचे गरजेचे आहे तर मित्रांनो बिबट्या जर फिरायचा असला तर हाता टॉर्च आणि घुंगराची काठी घेऊन आणि गाणे ऐकत हे सोबत राहू द्यावे मोबाईलवर किंवा रेडिओवर गाणे लावावे जेणेकरून तु बुबट्याला तुमची चाहूल लागेल वो तो त्याचा मार्ग बदलेल मित्रांनो उन्हाळ्यात घराबाहेर किंवा अंगणात झोपू नये मित्रांनो उघड्यावर जाण्याचे बातू टाळावे जेणेकरून कारण बिबट्या आपल्या उंचीच्या कमी हिसाने त्यांना वाटतं शिकार आहे त्यामुळे बिबट्या हा हल्ला करतो भक्ष्य समजून हा हल्ला करू शकतो ऊसाची लागवड करताना ऊस हा अगदी घराच्या खेटून लावू नये बिबट्या फिरत असताना लहान मुलांना व्यवस्थित लक्ष द्यावे कारण त्यांची उंची फार कमी असते आपण जर शेतात राहत असलो तर आपल्या चारही बाजूने कुंपण घालावे जेणेकरून बिबट्या आत येणार नाही आपले पाळी पाणी हे बिबट्याचे भक्ष्य बक, असल्याने त्यांना गोट्यातच बांधून ठेवावे आपल्या घराभोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावे जेणेकरून बिबट्याला लपायला जागा मिळणार नाही व तो तिथे शिरणार नाही घाणीमुळे डुकरी कुत्री व इतर प्राणी येतात व त्यांच्या मागोमाग बिबट्याही येतो लहान मुलाने शाळेत शाळेत येता जाताना समूहाने वागावे जेणेकरून बिबट्या हा भीतीने घाबरून पडेल जर बिबट्या आले असे समजतात दिवे चालू करावे जेणेकरून तो तिथे थांबणार नाही तर मित्रांनो बिबट्या दिसलास तर त्याचा पाठलाग करू नये त्वरित आपातकालीन दुर्ध दूरध्वनी क्रमांक एकोणीस सव्वीसवर वर फोन करावे आणि बिबट्या दिसलाय म्हणून त्यांना सांगावे जर तुम्ही पाटलास केला तर घाबरून बिबट्या आपल्यावर पती हल्ला करू शकतो त्यामुळे पाटला कोणीही करू नका शेतीचे कामे करताना खाली बसून करावे लागतात त्यामुळे शेतमजुरांनी आपल्या आजूबाजूला ध्यान देऊन विशेष काळजी घ्यावी व बिबट्याची पिल्ले दिसल्या त्वरित वन विभागाला फोन कळवा व फोन लावा आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक एकोणीस सव्वीसवर या नंबरवर फोन करा पिल्लांना हात लावू नका किंवा त्यांचे फोटो किंवा सेल्फी हे घेऊ नका बिबट्या जर विहरीत विहिरीमध्ये अडकला असतं त्वरित वन विभागाला फोन करा गर्दी गोंधळ करू नका आणि वन विभागाला बिबट्याला पकडण्यास मदत करा पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला डिवचू नका किंवा त्यांचे फोटो काढू नका बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरू नका शेती कामासाठी आलेल्या मेंढपाळाने बिबट हल्ला करू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी तर मित्रांनो ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांनी विशेष काळजी घ्यायची ऊस तोडणी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर करू नये मित्रांनो दिवस उगाच्या आधी किंवा रात्रीच्या नंतर अंधारात ऊस तोडणी करू नये जंगलावर राज्य होतं ते वन्य प्राण्याचं तर त्यावर काही कारणानं शेतीची बीजी रवली गेली आणि त्यात भर पडली घरांची मनुष्याला जंगल आणि शेती यातला फरक जरी माहीत असला तरी वन्य प्राणींना मात्र हा फरक समजत नाही नंतर याचा परिणाम संघर्षात होतो हीच वेळ आहे स्वतःमध्ये बदल करण्याची व संरक्षणासाठी तर मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकून नक्की आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो बिबटे आले तर थोडा तरी फायदा होईल या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र